मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये घोटाळा, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, आता कॅगला देशद्रोही ठरवा। केंद्रातील मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये घोटाळा झाला आहे। आयुष्यमान भारत योजनेसह 7 योजनांमध्ये हा घोटाळा झाल्याचा कॅगचा रिपोर्ट आला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला। आता मोदींनी या विषयावर मौन सोडावं अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे। कॅगने चक्क मोदी सरकारचा घोटाळा काढला आहे। आता कॅगवर ईडीच्या धाडी मारल्या पाहिजेत। कॅगची घोटाळा बाहेर काढण्याची हिम्मतच कशी झाली असा उपरोधी टोला काँग्रेसने लगावला आहे। तर कॅगला देशद्रोही ठरवा असा चिमटा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काढला आहे। ते मीडियाशी संवाद साधत होते। कॅगवर ईडीच्या धाडी घाला। द्वारका यमुना एक्सप्रेस वेमध्ये 1 किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये घोटाळे झाले। आता कॅगला देशद्रोही ठरवा, त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। आता कॅगवर ईडीच्या धाडी घाला, मी द्वारका यमुना एक्सप्रेस वे वगैरे या संदर्भात जे काय आलंय समोर, आता 1-1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कसे कोट्यवधी रुपयाचे खपले झालेले आहेत। आता त्या कॅगला देशद्रोही ठरवा, त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे। सिनेटची निवडणूक रद्द केली, त्याच्यामध्ये धक्का बसावा, आश्चर्य वाटावा असं काही नाही। या राज्यातलं सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही, भीतीपोट। सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवा सेनेचं पॅनल हे 100% जिंकणार होत, ही भीती, या भीतीपोट या निवडणुका रद्द केल्या। मी म्हणतो आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? आपण महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाही, कारण शिवसेना जिंकते। आज सिनेटच्या निवडणुका आपण रद्द केल्या, निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि मग निवडणुकीशिवाय सत्ता गाजवायची। एक नवीन धोरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहे। मुंबईला महापौर नाही, या देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी मुंबईला महापौर नाही आहे, पुण्याला महापौर नाही आहे, मोठी शहर आहे, ठाण्याला महापौर नाही आहे, नागपूरला महापौर नाही, या मोठ्या शहरांना या महाराष्ट्रात महापौरांशिवाय ठेवलं गेलं आहे। महापौर हे त्या शहराचं कुंकू आहे, लक्षात घ्या, सौभाग्य आहे। पण तुम्हाला भीती वाटते तुम्ही हरणार आहात म्हणून तुम्ही निवडणुका घ्या। आज त्याच्यावर सिनेटच्या निवडणुका रद्द करून तुम्ही किती घाबरलेले आहात, भयग्रस्त आहात, तुम्ही किती डरपोक आहात हे दाखवून दिलं।